बॉलिवूडसाठी 2020 हे वर्ष फारसं चांगलं नाही आहे. या वर्षात बॉलिवूडने अनेक दिग्गज कलाकारांना कायमचा गमावलं. सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर आता बॉलिवूडला आणखीन एक मोठा धक्का बसलाय. बॉलिवूड अभिनेता असिफ बसरा याने धरमशालामध्ये आत्महत्या केली आहे. अभिनेता असिफ बसरा यांच्या निधनाची बातमी समोर आली. आसिफ यांनी हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाला येथे गळफास लावून आत्महत्या केली. आसिफ यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना तपासात मिळालेल्या माहितीनुसार आसिफ हे आपल्या परदेशी मैत्रिणीबरोबर धर्मशाला येथे एका भाड्याच्या घरात गेले 3 ते 4 महिने राहत होते. असं सांगितलं जात आहे की गुरुवारी दुपारी आसिफ आपल्या पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन गेले. कुत्र्याला फिरवून आणल्यानंतर ते घरी परतले आणि नंतर त्याच कुत्र्याच्या पट्ट्याला लटकवून त्यांनी गळफास लावून घेतला. मात्र पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने हे कृत्य नैराश्यामुळे केलं असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. सध्या पोलिसांचं एक पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून ते या प्रकरणी प्राथमिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आसिफ बसरा यांनी शेवटचं काम केलं ते म्हणजे पाताल लोक या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये. जब वी मेट मधली त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना चांगलीच भावली होती आणि ती गाजलीही होती. एका चांगल्या अभिनेत्याने असं टोकाचं पाऊल का उचललं या विचाराने बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.